सलग 31 वर्ष सैन्य भरतीपूर्वी प्रशिक्षण देणारी महाराष्ट्रातील एकमेव नावाजलेली संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी. तब्बल 21,000 युवक युवतींची भरती, 8वी ते 10वी प्रवेश सुरू. आजच भेट द्या आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. संपर्क मोबाईल नंबर 85 52 86 89 89 आणि 84 03 69 55 00. ताशांचा आवाज तारारा झाला र गणपती माझा नाचता आला असं म्हणत गणेशोत्सव अवघ्या महाराष्ट्रभर साजरा केला जातो. एक बेबान जल्लोषमय आणि भक्तिमय वातावरण असणारा हा सण. कोल्हापुरातील गणेश परंपरा ही अगदी भक्तिनादात विलीन होणारी आहे. लाईव्ह मराठीच्या कोल्हापुरातील गणेश उत्सव परंपरा या विशेष भागात आपण शिवाजी चौक तरुण मंडळाचा गणेशोत्सव आणि त्यांच्या कार्याचा आढावा घेणार आहोत. शिवाजी चौक तरुण मंडळाची स्थापना सन 1981 झाली. अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतकी 25 ते 30 कार्यकर्त्यांची संख्या, त्यातूनच आपले अनेक सण उत्सव, गणेश उत्सव परंपरा, नवरात्र उत्सव परंपरा आणि विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून हे मंडळ आज 2022 साली 250 ते 300 कार्यकर्त्यांचं बनलं आहे. 21 फुटी मानाचा गणपती आणण्याची परंपरा या मंडळाला आज तागायत आहे आणि ती परंपरा अगदी निष्ठेने सांभाळण्याची तयारी मंडळाचे अनेक आबालवृद्ध महिला व युवा कार्यकर्ते उत्साहित होऊन करतात. 21 फुटी महागणपतीचा शिवाजी चौक तरुणमंडळाचा हा बोलबाला शहराच्या बाहेरही मोठ्या प्रमाणात भक्तगणांत पसरलेला आहे. दरवर्षी 21 फुटी महागणपतीची प्रतिष्ठापना करून मोठमोठे कार्यक्रम घेऊन गणेश उत्सव साजरे करणारे हे मंडळ कोल्हापुरातीलच नाही तर अनेकांच्या हृदयात स्थान करून राहिलं आहे. 21 फुटी महागणपतीच्या अंगावर 300 किलो चांदीची आभूषणे आज आहेत. याखेरीज कोणत्याही पद्धतीने इथल्या जनतेला, भक्तांना डॉल्बीचा किंवा नंग्या नाचाच्या माध्यमातून त्रास न देता पारंपरिक पद्धतीच्या झांज पथक, ढोल पथक, धनगरी ढोल तसेच भावगीते, भक्तिगीते अशा वाद्याने व कार्यक्रमांनी या महागणपतीची पूजा अर्चा केली जाते व मिरवणूक काढली जाते. हजारो लोकांना महाप्रसादाचं वाटप करून भक्तांच्या चेहऱ्यावर समाधान देण्याचं काम शिवाजी चौक तरुण मंडळाच्या माध्यमातून केलं जातं. या गणेशोत्सवाशिवाय दख्खनचा राजा ज्योतिबाच्या यात्रेत सलग 3 दिवस 1 लाखाच्या वर अन्नछत्राचा उपक्रम राबवला जातो. तर बाल संकुलातील मुलांना दर दिवाळीमध्ये स्वतःच्या मुलाप्रमाणे मोफत गणवेश देण्याचं काम या मंडळानं अविरतपणे सुरू ठेवलं आहे. पूरग्रस्त, आपत्तीग्रस्त यांना मदत करून सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले आहेच, पण स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीही CPR आणि कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत फळे वाटपाचं काम हे शिवाजी चौक तरुण मंडळाच्या माध्यमातून करण्यात येतं. याशिवाय रक्तदान शिबिरे तसेच दसऱ्यांमध्ये पारंपरिक पद्धतीच्या सोंगी भजनाच्या स्पर्धा घेऊन त्यातून हजारो भक्तांसाठी सांस्कृतिक ठेवा जपण्याची भावना निर्माण केली जाते. गेले 2 वर्ष कोरोनाच्या महामारीमध्ये शिवाजी चौक तरुण मंडळाच्या वतीने अनेकांना आपला मदतीचा हात देऊन माणुसकीचं नातं जपण्याचं काम केलं आहे. अशा या शिवाजी चौक तरुण मंडळाच्या कार्याची दखल घेऊन सामाजिक कार्यकर्ते, नेते, उद्योजकांनी 2035 पर्यंत 21 फुटी श्रींची मूर्ती अर्पण करण्यासाठी बुकिंग केलं आहे. ती परंपरा अविरत राहीलच, पण भविष्यकाळात याच मंडळाने आणि याच मंडळातील युवकांनी सामाजिक, शैक्षणिक व इतर विधायक कामांमध्ये लक्ष घालून हे मंडळ उंच शिखरावर नेऊन प्रत्येक जनमानसासमोर आदर्श निर्माण करून प्रत्येकाच्या हृदयात राहील असा विश्वास मंडळाचे प्रमुख माजी महापौर नंदकुमार वळंजू यांनी व्यक्त केला. मी नंदकुमार आनंदराव वळंजू, माजी महापौर कोल्हापूर महानगरपालिका, विद्यमान अध्यक्ष शिवाजी चौक तरुण मंडळ शिवाजी चौक कोल्हापूर. प्रथम लाईव्ह मराठीचं मनापासून अभिनंदन करतो. राजश्री शाहू महाराजांची ही नगरी आणि राजश्री शाहू महाराजांच्या या नगरीमध्ये हार्ट ऑफ द सिटी ज्याला मानलं जातो तो हा शिवाजी चौक. या शिवाजी चौकामध्ये 1981 साली या शिवाजी चौक तरुण मंडळाचे मोजके कार्यकर्त्यांच्या समवेत या स्थापना केली आणि या कोल्हापूर शहरातून अनेक भक्तजण पुण्यासारख्या ठिकाणी किंवा मुंबईसारख्या ठिकाणी गणपतीचं दर्शन करण्यासाठी जात होते.
ते कोणत्याही परिस्थितीत आपलं शहर सोडून बाहेर जाता कामा नाहीत. हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून भव्य दिव्य अशी 21 फुटी महागणपतीची 1981 साली पहिल्याच वर्षी या ठिकाणी स्थापना केली असून आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा त्या मूर्तीमध्ये खंड पडलेला नाही. त्याच पद्धतीची 21 फुटी मूर्ती बसवण्याचं काम आमच्या मंडळाच्या वतीने आम्ही या ठिकाणी करत आलेलो आहे. 81 साली अगदी अल्प कार्यकर्ते असताना आज जर बघितलं तर 250 ते 300 कार्यकर्ते आज कार्यरत आहेत. लक्षात घ्या, एवढा मोठा मंडप देखील या ठिकाणी उभा केलेला आहे आणि भक्तजन देखील कोल्हापूर शहर तर आहेच पण कोल्हापूर शहरातून सोडून देखील कर्नाटक आंध्र इकडून देखील भक्त या गणेशाच्या दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात. खरं म्हणजे सांगायचं झालं जर बघितलं तर एवढी मोठी मूर्ती खरं म्हणजे 1985 सालापासून देणगीदाराने आम्हाला देणगीच्या स्वरूपात देण्याचं जाहीर केलं आणि त्यात तेव्हापासून आत्तापर्यंत जवळजवळ 2046 सालापर्यंतची गणपतीची मूर्ती या ठिकाणी बुकिंग केलेली आहे. लक्षात घ्या, प्रामुख्याने या कोल्हापूर शहरामध्ये अनेक मंडळं दुकानाच्या दारामध्ये जाऊन वर्गणी गोळा करून मंडळ चालवत असतात पण आम्ही गेली 15 वर्षे झाल्या सातत्याने एकाही या शिवाई चौकात देखील कोणत्याही दुकानदाराच्या दारामध्ये जाऊन वर्गणी न घेता गणेश उत्सव साजरा करतोय जेणेकरून या महागणपतीवर एवढी श्रद्धा भक्तांची निर्माण झालेली आहे की ऑन द स्पॉट या ठिकाणी तेवढे पैसे या ठिकाणी जमतात. लक्षात घ्या, एक चांगला उपक्रम या गणपतीच्या माध्यमातून आम्ही सुरू करत असताना देखील अनाथ आश्रममधल्या मुलांना देखील कपडे वाटपाचा कार्यक्रम अत्यंत जोमानं लक्षात घ्या दिवाळीसारख्या सणाला आम्ही या ठिकाणी करतोय. 4-4.5 लाख रुपये त्यासाठी आम्ही खर्च करतोय लक्षात घ्या मंडळाच्या माध्यमातून. ज्यावेळी पूरग्रस्तांना मदत करायची होती त्या कोल्हापूर शहरामध्ये सगळ्यात जास्त जर मदत कुणी केली असेल तर शिवाजी चौक तरुण मंडळाने केली. लक्षात घ्या, 5.5 लाख रुपये या गणेश उत्सवातले पूरग्रस्तांसाठी आम्ही त्यावेळी मदत या ठिकाणी देण्यात आली आहे. लक्षात घ्या, CPR सारख्या रुग्णालयामध्ये देखील आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीच्या त्या रुग्णांना जवळजवळ 600 ते 700 रुग्णांना 15 ऑगस्टच्या दिनानिमित्त फळे वाटपाचा कार्यक्रम देखील आम्ही त्या ठिकाणी घेतोय. अशा पद्धतीचे जेवढे बाबा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर आपण आपली संस्कृती किती विसरता कामा नाही म्हणून नवरात्र उत्सवामध्ये सुंगी भजन स्पर्धा या ठिकाणी घेतल्या जातात की कुठेही कोल्हापुरामध्ये दांडिया बिंडिया खेळायला मिळते. लक्षात घ्या, पण भजन ऐकायला मिळत नाही म्हणून आम्ही गेली सातत्यानं 40 वर्षे झालं सुंगी भजन स्पर्धा या शिवाजी चौकामध्ये नवरात्र उत्सवानिमित्त घेतला असताना हा चौकामध्ये अनेक माता भगिनी या चौकामध्ये रस्त्यावर बसून ते भजन ऐकत असतात. लक्षात घ्या, हा वेगळा स्वाद देखील आम्ही त्या पद्धतीने घेत असतो आणि ते देखील आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी केला आहे. अनेक माध्यमातून अनेक गोरगरिबांना देखील किंवा अनेक शस्त्रक्रियांना देखील ज्या ज्या लोकांना ज्या ज्या प्रकारची इव्हन पत्रकार बंधूंनी देखील जर आम्हाला सांगितले की यांना मदत करा म्हणला तर मंडळाच्या रूपात ताबडतोब आम्ही त्या ठिकाणी मदत देण्याचं जाहीर करतोय. लक्षात घ्या, आणि सगळ्यात महत्त्वाचं जर बघायचं तर 250-300 कार्यकर्ते आहेत. हे कार्यकर्ते नो ड्रिंकर नो स्मोकर कार्यकर्ते आहेत. लक्षात घ्या, आपला उद्योगधंदा व्यवसाय करून या ठिकाणी काम करायला ते येत असतात. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.